शहरात मागील सहा दिवसांपासून कचरा घेण्यासाठी गाडी येत नसल्याने ठिकठिकाणी कचरा साचल्याचे दिसत आहे गंमत म्हणजे गाडीवाला आया घरचे कचरा निकाल हे गाणे ऐकायला न आल्याने रामटेकच्या गृहिणी संतप्त झाल्या आहेत कचरा गाडीच्या प्रतीक्षेत रामटेकवासी असल्याचे चित्र निदर्शनास येत असून सुरू करण्यात आलेली कचरा संकलनची तात्पुरती गाडी कुठे जाते तर कुठे जात नाही असं झालं आहे आणि घरासमोरून जातही असेल तर शिटी वाजवत नसल्याने गृहिणींना कळत नाही की कचरा संकलनची गाडी आली म्हणून त्याकरिता यावर त्वरित तोडगा काढून आरोग्याच्या दृष्टीने कचरा संकलनची गाडी नियोजित वेळेवर पाठविण्याची मागणी परिसरातील गृहिणी यांनी केली आहे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने रोगराईला आमंत्रण मिळत आहे मात्र घंटागाड्यात कचरा टाकणारे नागरिक गाडी येईल मग कचरा टाकू असा विचार करून दारात कचरा गोळा करून वाट आहेत पण गाड्याच बंद झाल्याने कचरा टाकणार कुठे असा यक्षप्रश्न नागरिक करीत आहेत रामटेक शहरातील कचरा संकलनची समस्या कशी सुटेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नागरिकांना होणारा त्रास व आरोग्याची व स्वच्छतेची बाब लक्षात घेता यावर तोडगा काढून घंटागाडी सुरू होणार असल्याचे मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी सांगितले रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट